कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत, त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचं मतदान आणि मतमोजणी दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या सूचना पणन संचालकांनी दिल्यात। त्यानुसार कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात करवीर, पन्हाळा, राधानगरी, शहवाडी, भुदरगड, गगनबावडा या तालुक्यांसह कागल तालुक्यातील 45 गावांचा समावेश होतो। या गावातील आठवडी बाजार 1 डिसेंबर आणि 3 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे। बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष KP पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे। शाहूपुरीत सुरू असणाऱ्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर करवीरचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी छापा टाकला। एका वेबसाईटचा आधार घेऊन हा जुगार अड्डा चालवला जात होता। या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल झाला असून छाप्यात 36,000 रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय। मूळचा प्रतिभानगर इथला गणेश काटे इंटरनेटचा वापर करून हा जुगार अड्डा चालवत होता। कोल्हापुरातील श्री अखिल भारतीय पुष्टीमार्गीय परिषदेच्या वतीनं नागाळा पार्कातील बालकृष्ण मंदिरात उच्चमूर्ती श्री बालकृष्ण यांचा अमृतस्नान विधी पार पडला। तुलसी विवाहाचं औचित्य साधून झालेल्या या कार्यक्रमाला प्रल्हादराय शर्मा, मुरलीधर शर्मा, चंद्रकांत मेहता यांच्यासह भाविक उपस्थित होते। महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची साठवणूक करून त्याची विक्री करत असल्याबद्दल राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं SSC बोर्ड नजीकच्या म्हाडा कॉलनीत छापा टाकून मंदार ऐनापुरे याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 25,000 गुटखा जप्त केला। विनापरवाना देशी बनावटीचं मद्य विक्रीसाठी नेताना राजवाडा पोलिसांनी कारवाई करून प्रसाद पाटीलला अटक केली। आज दुपारी कॉमर्स कॉलेज परिसरातून प्रसाद पाटील आपल्या दुचाकीवरून अवैधरित्या मद्याची वाहतूक करत होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 13,000 रुपये किमतीचं मद्य आणि 55,000 रुपये किमतीची दुचाकी जप्त केली। कोरोनामुळे कोल्हापुरातील फुटबॉल स्पर्धा बंद झाली आहे। फुटबॉल स्पर्धा थांबल्यानं खेळाडूंचं मोठं नुकसान होतंय, शिवाय मैदानात खाद्यपदार्थ आणि पाणी विकणाऱ्यांचेही आर्थिक नुकसान झालंय। आता आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल लीग स्पर्धा, IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने सुरू झालेत, त्यामुळे कोल्हापुरातही प्रेक्षकांविना फुटबॉल स्पर्धा सुरू कराव्यात अशी मागणी शिवाजी तरुण मंडळाचे माजी फुटबॉल खेळाडू लालासाहेब गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे।